लागणाऱ्या सामग्री तर ना मी वाटण करण्यासाठी घेतलं एक खोबरा घेतलं आहे, आता एक मिरची घेतली आहे, त्यासाठी अजून कोथिंबीर घेतली आहे भरपूर, जिरा घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि आलं घेतलं आहे. तर आपण ना वाटण वाटून घेऊ आणि त्यासाठी मी पाणी घेतलं आहे थोडं थोडं मध्ये मध्ये टाकण्यासाठी. चला तर मग आपण वाटून वाटून घेऊ. तर आपण वाटून वाटून घेऊया. पहिला मी खोबरा घेतला आहे, पहिला व्यवस्थित चेतून घेते. वाटून वाटायला आपल्याला सोपं पडेल. आता हे सगळं मी कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण जिरा सगळं घेते. तर ना हे बघा आपला आलमोर वाटून झालंय. पहिला पूर्वीच्या काळी आहे ना, पहिले मिक्सर काही म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू वापरत नव्हते, तर आपण हे वाटा पाट्यावरच वाटायचे. तर ही चव एकदम भारी लागते याची पाट्यावरची. तर आहे ना मी पूर्ण वाटून घेतले वाटणाचे. वाटणीना पूर्ण आता पाट्यावर वाटून घेतले. पाट्यावरची वाटायची एक वेगळीच मजा असते. तर ना आज आपण गोळत्या मासाची भाजी करणार. तळ्यामध्ये ना मासा आहे ना, म्हणजे गावठी मासा आहे तो, तळ्यामध्ये म्हणजे जे पाळण वगैरे केला जातो त्यांचा, तर अशा प्रकारे त्याला कट करून आधीच आणलेले पप्पांनी. बघा असं दिसतंय, तेव्हा गोळट्या मासा. तर त्याच्यासाठी लागणारा सामग्री इथे मी हळद घेतली आहे, कलरचा मसाला घेतलाय, लाल तिखट घेतली आहे, गरम मसाला घेतलाय मी, त्याच्यावर आहे ना मच्छीवर थोडं वैसट लागणार नाही म्हणून त्यासाठी आपण ना गोळट्या मासाची भाजी कर. मी ते तेल टाकलंय, तेलामध्ये मी लसणाचे पाकळे टाकून दिले. याच्यामध्ये ना मी मच्छीमध्ये आधी त्याच्यावरती लिंबू टाकून देते.
लसणाचे पाकळे टाकून दिलेत. याच्यामध्ये आहे ना मी मच्छीमध्ये आधी त्याच्यावरती लिंबू टाकून देते.
मस्त अशी आपली आपली कोलड्या माशाची भाजी मस्त फ्राय करून झाली चुलीवरती. तर आता आहे ना आपण मस्त हे बघ चमचमीत झाली आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं असं वाटते कधी खाऊ मी मस्त असं. चला तर मग आपण सर्व करूया. मस्त अशी आपली गोलट्या माशाची भाजी तयार झाली आहे मस्त झणझणीत चटपटीत. नक्की तुम्ही करून पहा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा.